हरी ओम श्रीराम अंबज्ञ। मी वर्षा विडा वाडेकर, अंधेरी उपासना केंद्र। आज मी जो अनुभव सांगणार आहे तो माझा मोठा मुलगा अंजनेय वाडेकर ह्याच्या बाबत घडलेला। आम्ही गावाला होतो, गावाला नवीन घर बांधलेलं आणि त्या कोकणामध्ये गाव असल्याकारणाने तिकडचा रात्रीचा प्रवास आपल्याला माहितीच आहे। आम्ही त्यावेळेला मी, माझे मिस्टर, माझ्या सासूबाई, माझा मुलगा आणि माझी मामी त्यावेळेला गावाला भेटायला म्हणून आलेली। असे आम्ही सगळेजणं माझ्या मिस्टरांच्या गावाला, आम्ही मिस्टरांच्या आत्याच्या गावाला भेटायला म्हणून गेलेलो। तर तिकडून येताना आम्हाला रात्र झाली, म्हणजे साधारण 6 वाजता आम्ही तिकडून निघालो आणि येईपर्यंत रत्नागिरीला, आमचं गाव होतं तर रत्नागिरीला येईपर्यंत आम्हाला साधारण 8-1 वाजले, 8-8:30 वाजले आणि त्याच्यानंतर मग बाहेरच जेवून आपण घरी जाऊ अशा हिशोबाने आम्ही बाहेर जेवलो आणि घरी आलो। घरी येईपर्यंत आम्हाला रात्रीचे 11-11:30 वाजले। त्यावेळेला माझा मुलगा, ही साधारण 2009 गोष्ट असेल, त्यावेळेला माझा मुलगा 4-1 वर्षाचा होता। आणि जसं आम्ही घरी आलो, येताना आम्ही गाडीमध्ये हनुमान चालीसा लावून ठेवलेली, कारण सुमसान रस्ता, कोकणातले रस्ते एकदम सुमसान असतात आणि भीतीदायक असतात, त्यामुळे मग आम्ही हनुमान चालीसा लावून ठेवलेली आणि हनुमान चालीसा ऐकत ऐकतच आम्ही घरापर्यंत आलेलो। पण घरी आल्यानंतर माझा मुलगा येताना गाडीत झोपला, लहान असल्याकारणाने त्याला घेऊन आम्ही घर उघडलं आणि घरात त्याला झोपवलं। झोपवल्यानंतर आम्ही सगळे झोपायची तयारी केली, परत घरी येऊन गाद्याबिद्या अंतरल्या आणि खाली झोपायला लागलो। तोपर्यंत ह्याने एक विचित्र आवाजाने ओरडायला सुरुवात केली आणि खूप रडायला लागला, प्रचंड प्रमाणात रडायला लागला। तो असा कधीच रडला नाही, तसा वेगवेगळ्या आवाजात तो रडायला लागला। बरं, त्याचे डोळे पण बंद होते, म्हणजे असं नाही की तो काही भुकेने रडतो आहे किंवा असं पण काही नाही, असा वेगळाच रडायला लागला। ते बघून मला खूप हे झालं की अरे असं का रडतो। मग मी हाक मारली, अंजनेय उठ, अंजनेय पाणी पाहिजे का, अंजनेय तुला काय खायला पाहिजे का, भूक लागली का। तो जाम डोळे बंद ते बंद, अजिबात त्याने डोळे उघडले नाहीत, पण मोठमोठ्याने रडत होता। कितीतरी वेळ तो रडू त्याचं चालू होता, आम्ही त्याला थोपवत होतो, अरे झोप, काय झालं, काय प्रॉब्लेम आहे का, सांग, तुम्हाला त्रास होतो आहे का, कसला, पोटात दुखतं आहे का, काहीही नाही। मग मी म्हटलं माझ्या मिस्टर, लवकर उदी आण, उदी आणून आपण लावूया त्याला, म्हणजे तो शांत बसेल। मग त्याला मी म्हटलं, अरे अंजनेय उठ, बघ तिकडे समोर बापूंचा फोटो होता, बापूंकडे बघ, बापू बघ तिकडे तुला बोलवत आहेत, ते बघ काय म्हणत आहेत, तुला सांगत आहेत बघ काय करून। तो जाम बघायला तयार नाही, डोळे बंद ते बंद, त्याने अजिबात उघडले नाहीत। उदी लावायला गेली तर उदी नको, अशी अशी मान फिरवून त्याने ती उदी धुडकारून लावली। आम्ही म्हटलं ह्याला काय झालं, आम्हाला काही कळेना त्यावेळेला नक्की हे घडलं आहे काय। आम्ही सगळेजण घाबरलेलो, प्रचंड घाबरलेलो। मग त्यावेळेला आम्ही हे त्याला ओरडतोय, अरे अंजनेय उठ, पाणी शिंपडलं तोंडावरती, पण पाण्याने पण तो जागा होईना, तो डोळे बंद नाही नाही ह्या करून मोठमोठ्याने रडायला सुरुवात करा। मग त्याला शेवटी मी कशी कशी घेतली आणि त्याच्या तोंडामध्ये उदी अशी फेकली आणि डोक्यावरती अशी उदी लावली आणि जो तो एका सेकंदात गप्प बसला, हा माझ्या बापूंनी दिलेला माझ्या उदीचा महिमाच म्हणायला पाहिजे। माझ्या बापूंनी आज मला त्याच्यावरती जे काही संकट आलेलं ते एका फक्त उदीमुळे, म्हणजे ही उदी किती महान आहे आपल्याला समजलं पाहिजे, की एका एवढ्याशा उदीमुळे त्यांनी जो काही त्याला त्रास होत होता किंवा जो काही त्याच्यावरती आघात होणार होता तो न होता तो त्याच्यातून शांतपणे बाहेर आला आणि सकाळी उठला जसं काय मला काय झालंच नाही अशा रूपामध्ये तो नॉर्मल कंडिशनमध्ये आला आणि नीट खेळायला लागला, बोलायला लागला। हरिओम श्रीराम अंबज्ञ।